नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्ट्री या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण सातारा जिल्हा पोलीस भरतीचा दोन हजार सोळा सालचा संपूर्ण पेपर पाहिला मित्रांनो आता ग्राउंड जवळपास सर्व जिल्ह्यांचे होतच आलेले आहेत त्या अनुषंगाने तुमच्या आता लेखी देखील लवकरात लवकर होणार आहे तर त्याच अनुषंगाने आपण हे सर्व व्हिडिओ पाहत आहोत तर मित्रांनो आज आपण कोल्हापूर जिल्हा पोलीस भरतीचा दोन हजार सोळाचा संपूर्ण पेपर पाहत आहोत यामध्ये एक ते शंभर प्रश्न जसे तसे आपण कव्हर करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तसे तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर काय आहे यातला पहिला प्रश्न तर रामा इकडे या वाक्यातील कारकार्थ अर्थ सांगा आता इकडे म्हणजे काय रामाला हाक मारले आहे तर हाक आपण कशात मारतो तर संबोधन संबोधनमध्ये काय असतो मुलांना इकडे या किंवा राम इकडे असे हाक मारले जाते आणि कर्ता हा प्रथम येत असतो आणि कर्म हे द्वितीयत असतं म्हणजे He, हे कारक अर्थ द्वितीयाचे आहेत पण हे रामा इकडे हे संबोधन आहे म्हणजे एखाद्या संबोधन आपण हाक मारतो म्हणजे हे संबोधन ह्याचा कारक अर्थ काय असेल तर संबोधन असेल पुढील प्रश्न अप अधिक हार बरोबर काय होत आता अप अधिक हार असं दिलं तर इथे आयो म्हणजे त्यावेळेस ह्या कोल्हापूर जिल्ह्या जो हा प्रश्न रद्द करण्यात आलेला होता तर अप अधिक हार काय होतं तर इथे प्रश्न काय पाय होता अल्प अधिक उपहार असतं अधिक काय असतं उपहार असतं मग त्याचं काय होतं अल्पोपाहार होतं काय होतं अल्पपाहार होतं म्हणजे इथे अप अधिक आहार दिले तर इथे अल्प अधिक आहार पाहिजे होतं काय उपाय होतं अल्प अधिक उपहार पाहिजे होतो सॉरी अल्प अधिक उपहार जर असला तरी ते आला असतं म्हणजे हे प्रश्न थोडा चुकीचा दिलेला तो मी थोडं करेक्शन करा अल्प अधिक काय आहे तर उपहार त्याचं काय होतं अल्पोपाहार पुढे प्रश्न गटात न बसणारा शब्द ओळखा आता इथे चार शब्द दिलेत श्रवणीय रमणीय कोरीव आणि वंदनीय तर आता इथे ह्यातला वेगळा कोणता वाटतोय तर कोरीव कोरी हा श्रवणीय रमणीय वंदनीय थोडा वेगळा वाटतोय म्हणजे गटात न बसणारा काय असेल तर कोरीव असेल पुढील प्रश्न सूर्य रोज पूर्वेला उगवतो या वाक्याचा प्रकार ओळखा तर आता काय सूर्य रोज नेहमी पूर्वेला उगवतो हे कोणतं वाक्य झालं तर हे एक असाध वाक्य झालं म्हणजे यात एकच कर्ताव एकच विधेय आहे म्हणजे एकच अं व क्रियापद असते त्याला आपण कसलं केवळ वाक्य म्हणतो म्हणजे सूर्य रोज पूर्वेला उगवतो हे साधं वाक्य म्हणून हे कशात येतं तर ते केवळ वाक्यामध्ये येतं आणि मिश्र वाक्यामध्ये एक साधं एक वाक्य व एक मुख्य वाक्य असतं आणि संयुक्त वाक्यामध्ये दोन्ही वाक्ये जी प्रधान असतात पुढील प्रश्न अबब केवढी प्रचंड गर्दी गर्दी ही हे वाक्य खालीपैकी कोणत्या प्रकारचे आहे तर आता इथे कोणता चिन्ह आले तर उद्गारवाचक चिन्ह आले तर ते कोणत्या प्रकारचं वाक्य असेल तरी उद्गारार्थी प्रकारचं वाक्य असेल म्हणजे आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न तीनला नऊ म्हणजे तीनचा वर्ग जर नऊ आहे तर नऊचा वर्ग काय आता तीनला नऊ घेतले त्याप्रमाणे नऊचा वर्ग काय तर पुढे एक्क्याऐंशी येईल म्हणजेच क्रमांक दोन आपले आन्सर असेल पुढील प्रश्न ई सी डी एच पाच तीन चार आठ तर ई डबल एलला काय तर आता ई किती नंबरला असतं पाच नंबरला असतं त्याप्रमाणे सी तीन नंबरला डी चार नंबरला व एच आठ नंबरला असतं त्याप्रमाणे आता सी म्हणजे कोणत्या नंबरला कोणता अक्षर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे सी किती नंबरला असतं तर तीन नंबरला असतं ई किती नंबरला असतं पाच नंबर असतं आणि एल किती नंबरला असतं तर यल बारा नंबरला असतं म्हणजे आपल्या आन्सर काय होईल तर बारा बारा येईल पुढे आणि आपले आन्सर येईल पर्या क्रमांक एक ई काय सी ई डबल एला काय होईल पस्तीस बारा बारा येईल पर्या क्रमांक एकमध्ये दिलेला आहे पुढील प्रश्न डी डीई एफ ई एफ आता इथे काय आहे इथे त्याने थोडं इथे एक इथे एक दोन गाळलेल्या जागा द्यायला पाहिजे इथं आणि इथे फक्त एकच दिले म्हणजे एकूण चार झाल्या असत्या म्हणजे इथे काय आहे सिरीस ई एफ ई एफ आहे तर आता इथे ई एफ तर आले तर इथे काय गाळलं आहे तर इथे डी गाळलेला आहे त्यानंतर ई एफ परत आता इथे दोन शब्द गाळले डी आणि ई गाळले परत ई एफ परत डी ई एफ परत ई आणि शेवटी एफ म्हणजे काय आलं डी डी ई एफ तर किती पर्यायामध्ये दिले तर पर्याय क्रमांक दोनमध्ये दिले डी डी ई एफ ए फक्त इथं दोन जागा करा पुढील प्रश्न आता इथे सात दोन आता इथे सरळ येले सात इकडे घेतले दोन इकडे घेतले नऊ इकडे घेतले तीन इकडे घेतले आता इथे तीन आणि चार येईल काय येईल तर पर्याय क्रमांक एक चौतीस येईल जसं या तसं घेतलेलं आहे पुढील प्रश्न तर आता इथे काय केलं आहे जे समोर समोरची अंक आहे त्यांची बेरीज केली आहे आता अठ्ठावीस आणि बावीस किती होतात पन्नास होतात परत एकोणतीस आणि एकवीस पन्नास होतात पंधरा आणि पस्तीस पन्नास होतात तर एकतीसमध्ये किती मिळवल्यास पन्नास झालं पाहिजे तर एकतीसमध्ये एकोणीस मिळवल्यास पन्नास होईल आपले आन्सर काय येईल तर प्रश्नचिन्ह जागी काय असेल तर हा पर्याय असेल पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न खालीलपैकी तेराने निशेष तेरा तेरा वा, तेरान भाग जाणारी संख्या कोणती तर कोणती आहे तेराने निशेष भाग जाणारी तर पर्याय क्रमांक चार मध्ये दिलेली आहे म्हणजे काय तेरा एक तेरा उरले दोन व वरून घेतले सहा तेरा दोन्ही सव्वीस म्हणजे बारा येतं तेराने भागलं तर बाकीच्या कोणत्याही संख्येला तेराने भाग जात नाही पर्या पुढील प्रश्न सहा अधिक सहासष्ट अधिक सहाशे सासष्ट अधिक सहा हजार सहा तर इथे अधिक चिन्ह नसून तर इथे बरोबर चिन्ह आहे बरोबर यांची बेरीज किती येईल हे काढायचं आहे इथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे तर या सर्वांची जर बेरीज किती तर साधी बेरीज आहे तर किती येते सहा हजार सातशे चव्वेचाळीस येते पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न पासष्ट अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव या संख्येतील नऊची स्थानिक किंमत कोणती तर किती दिले पास म्हणजे सहा लाख चोपन्न हजार आठशे सत्त्याण्णव दिले तर नऊची स्थानिक किंमत काढायची तर नऊ कोणत्या दशकस्थानला आहे स्थानला आपण कशाने गुंतवू तर दहाने गुंतवू मी नवधा आहे किती नव्वद ही काय होईल तर नऊची स्थानिक किंमत होईल आणि दर्शनीय किंमत सांगितली असेल तर नव्वद आली असती पुढील प्रश्न एका चौरसाची परिमिती छप्पन्न सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेंटीमीटर आहे तर आता इथे चौरसाची परिमिती दिली आहे परिमितीवरून आपल्याला काय करावे लागेल त्या चौरसाची एक बाजू काढायची आपल्याला तर इथे पहा हा चौरस आहे म्हणजे चौरसाचे चार हे बाजू समान असतात परिमिती किती छप्पन दिली आहे परिमिती म्हणजे काय चार गुणवले बाजू असते आता बाजू काढायच्या बाजूबरोबर काय होईल हे परिमितीला हे चार भागा करत जाईल म्हणजे छप्पन परिमिती या बागेली चार होईल चार एक चार चौदा चौक छप्पन म्हणजे बाजू काय आली त्या चौरसाची तर चौदा सेंटीमीटर येईल म्हणजे पर्याय क्रमांक एक आपले आन्सर असेल किती चौदा सेंटीमीटर ही काय असेल तर त्या चौरसाची बाजू असेल पुढील प्रश्न पाच गणवले पाच बागेले पंचवीस बरोबर किती तर इथे अधिक चिन्ह तिथे दिले थोडी दिले 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 प्रिंटिंग मिस्ट आहे ते देखील बरोबर चिन्ह आहे तर पाचचा भाचा पंचवीस पंचवीस भागेले पंचवीस किती येतं तर एक येतं म्हणजे आपला आन्सर असेल पर्या क्रमांक दोन एक साधं सिंपल गणित आहे पुढील प्रश्न दोन हजार पंधराचा प्रो कबड्डी लीग विजेता संघ कोणता तर दोन हजार चौदापासून प्रो कबड्डी लीगची सुरुवात झाली त्या पहिल्यांदा कोणी जिंकले तर जयपूर पिंक पॅन्टरने फायनलला मुंबईला हरवलेलं तर दुसऱ्यांदा कोणी जिंकले तर यू मुंबाने परत फायनल जिंकलेली दोन हजार सोळा दोन हजार पंधरा सालची आणि दोन हजार चौदा साली कोणी जिंकले जयपूरने दोन हजार पंधरा साली यू मुंबा मुंबईने पुढील प्रश्न महाराष्ट्रातील छत्तीसावा जिल्हा कोणता आहे तर अलीकडे निर्माण झालेला दोन हजार चौदा साली कोणता जिल्हा होता तर ठाणे जिल्ह्यापासून पालघर हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आलेला होता पुढील प्रश्न सचिन तेंडुलकरचे आत्मचरित्र कोणते आहे तर कोणते आहे सचिन तेंडुलकरचे आत्मचरित्र तर प्लेईंग इट माय वे हे त्याचे आत्मचरित्र आहे आणि त्याला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात देखील आलेला आहे पुढील प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत तर त्यावेळेस कोण होते न्यायमूर्ती टी एस ठाकूर होते त्यावेळेसचे तर सध्याला कोण आहेत तर डी वाय चंद्रवूड म्हणजे सध्याला ते पन्नासावे आपले सरन्यायाधीश आहेत कोण डी धनंजय यशवंत चंद्र डी वाय चंद्रवूड लक्षात ठेवा करंट अफेअरचा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढील प्रश्न टिंबटिंब हा जागतिक कामगार दिवस आहे तर कामगार दिन कधी साजरा करतात जागतिक तर एक मे दिवशी आपला महाराष्ट्र दिन पण असतो आणि त्या दिवशी जागतिक कामगार दिवस पण असतो पुढील प्रश्न अकलेचा खंदक या वाक्य प्रकारचा अर्थ सांगा तर अकलेचा खंदक म्हणून आपण काय म्हणतो तर मूर्ख मनुष्य म्हणतो त्याला आपण अकलेचा खंदक पुढील प्रश्न केलेले उपकार केलेले उपकार न जाणणार आता उपकार न जाणणार त्याला आपण काय म्हणतो कृतज्ञ म्हणतो आणि उत्करा उत् म्हणजे आपले उत् उपकार जाणणाऱ्याला काय म्हणतो कृतज्ञ म्हणतो आणि उपकार न जाण जाण ठेवत नाही कोणते उपकार त्याला कृतज्ञ असं म्हणतो पुढील प्रश्न पुढील मन पूर्ण करा ज्याची खावी पोळी टिंबटिंब तर आपण काय म्हणतो ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं ॲन्सर असेल तसे झाकली मूठ सव्वा लाखाची पुढील प्रश्न हा ही हे तो तिथे हे कोणते सर्वनामे आहेत तर हा हे कशाशी एखादी वस्तू दर्शवण्यासाठी ह्या सर्वनामाचा उपयोग केला जातो म्हणून हे कोणती सर्वनामे आहेत तर ही दर्शक सर्वनामे आहेत हाय हे तो तिथे आणि जो जी जे ज्या ही संबंधी आहेत आणि प्रश्नचिन्ह असतात तेव्हा प्रश्नार्थक असतात आणि जेव्हा प्रश्नार्थक जी सर्वनामे आहेत ती प्रश्न विचारण्यासाठी न येता दुसऱ्या कशासाठी तरी येतात त्याला अनिश्चित सर्वनाम म्हणतो पुढील प्रश्न पुढीलपैकी कोणता शब्द क्रमवाचक संख्या संख्याविशेषण आहे त्या क्रमवाचक मानले मी क्रम कसा असतो पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर हे काय झालं तर क्रमवाचक संख्या विशेषण झालं पुढे प्रश्न एक्स व्ही एस ओ तर आता इथे तुम्हाला काय करावं लागेल ए बी सी डी पूर्ण लिहावं लागेल आता ए बी सी डी पूर्ण लिहिल्यानंतर पुढे काय करावं लागेल तर पहिल्यांदा कोणता घेतला एक्स आहे नंतर कोणता आहे व्ही आता एक्सच्या अगोदर काय असतं एक्सच्या अगोदर डब्ल्यू असतं मग एक शब्द कट करून उलटी जर ए बी सी डी वाचली तर फी येतं फी नंतर यू आणि टी हे शब्द कट करून पुढे यस घेतलेला आहे आणि यस नंतर तीन शब्द कट केलेत म्हणजे शब्द काय तीन तीन वाढत चाललेले आहेत आता इथे कोणता यस घेतला यसच्या नंतरचे तीन शब्द आर क्यू पी हे जर कट केले तर पुढे कोणता येतो ओ येतो आता ओच्या पुढचे चार शब्द कट करून पाचवा शब्द घ्यायचा आहे म्हणजे एन एम एल के हे कट करून पुढचा कोणता शब्द येईल तर जे येतो म्हणजे पुढे प्रश्न चिन्हाचा हे काय येईल तर जे येईल म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं अँसर असेल पुढील प्रश्न दोन, आ आ दोन तीन पाच सात तर इथे मूळ संख्या दिलीत तर सात नंतर येणारी मूळ संख्या कोणती दोन तीन पाच सात आणि अकरा येते पुढची पुढील प्रश्न खालील आकृती त्रिकोणांची संख्या किती तर कसे मोजतो आपण त्रिकोण इथे एक लिहितो इथे दोन लिहितो व इथे तीन लिहितो तिघांची बेरीज कराय तीन दोन पाचने किती सहा बेरीज येते म्हणजे एकूण किती त्रिकोण आहेत तर हे एकूण सहा त्रिकोण आहेत पुढील प्रश्न ब हा कपेक्षा सात वर्षांनी लहान आहे त्या दोघांच्या वयाची बेरीज त्रेचाळीस असल्यास बचे वय किती आता ब हा पेक्षा सात वर्षांनी लहान आहे दिल तर हे दिलेलं आहे ब हा पेक्षा सात वर्षांनी लहान आहे कचे वय आपण काय करायचं एक्स मानायचं आता ब हा पेक्षा सात वर्षांनी लहान आहे मग कचं वय तर एक्स आहेत मग बचं वय काय एक वजा सात वर्षे तो कपेक्षा सात वर्षांनी लहान आहे तर दोघांच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे तर त्रेचाळीस वर्षे दिलेली आहे म्हणजे ब चं वय किती एक वजा सात आणि क किती एक्स या दोघांची बेरेज केल्यावर किती त्रेचाळीस दिलेली आहे एक सधिक एक सोन एक स आणि हे वजा सात आहे तिकडे गेल्यावर अधिक सात होईल म्हणजे दोन एक सर काय त्रेचाळीस अधिक सात म्हणजे दोन एक सर पन्नास आलं एक सरोबर हे दोन तिकडे भागाकारात जाईल पन्नास भागले दोन होईल म्हणजे एक सर किती आलं पंचवीस वर्ष आलं आता हे कोणाचं वय आलं तर हे आपण कचं वय मानलेलं तर बचं वय काय येईल तर पंचवीसमधून सात गे वजा केल्यास म्हणजे एक सवाजा सात म्हणजे पंचवीस वाजा सात म्हणजे अठरा वर्ष हे काय आलं तर बचे वय आलं म्हणजे आपल्या आन्सर काय असेल तर बचे वय काढायचं होतं ब वय किती आलं तर अठरा वर्ष आलं आणि वय किती पंचवीस वर्षे पुढे प्रश्न शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली काय म्हणाल त्या माणसाचा त्याची बायको म्हणजे त्या माणसाची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे आता माझ्या आईची एकुलती एक मुलगी म्हणजे कोण असणार आहे ती स्वतःच असणार आहे तर त्या स्त्रीची त्या माणसाची नाती काय तर त्या माणसाची तीच पत्नी असणार आहे म्हणजे आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन म्हणजे प्रश्न कसे फिरून विचारतात बघा पुढे प्रश्न वीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस या संख्येची सरासरी किती तर आता ह्या स ह्या कशा समसंख्या आहेत आणि समसंख्या जेव्हा क्रमाने येतात तेव्हा त्यातली जी मधली संख्या असते ती काय असते त्यांची सरासरी असते आता ह्यातली मधली संख्या कोणती आहे तर चोवीस आहे म्हणजे ह्या चोवीस काय असेल तर ह्या सर्व संख्याचं अवरेज म्हणजे सरासरी असेल म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपला आन्सर असेल पुढील प्रश्न पाच गुणवले चार बागिले चार बरोबर यम तर यम बरोबर किती पाच ही चार ला चार घेईल चार बागेल चार राहिलं काय पाच गुण एक म्हणजे पाच राहिलं म्हणजे व्हिएम बरोबर काय येईल तर पाच येईल म्हणजे पर्याय क्रमांक एक मध्ये दिलेला आहे सोपा आहे पुढील प्रश्न काय आहे पन्नास रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे बत्तीस नोटा आहेत तर पुडक्यातील एकूण रक्कम किती होईल तर शंभर ज्या नोटा तर किती बत्तीसशे रुपये झाले असतील मग बत्तीसचे जे आता पन्नास नोटात म्हणजे बत्तीसशे निम्म किती सोळाशे होणार तर किंवा डायरेक्ट पन्नास गुणले इथे बत्तीस करून टाका मग तुमचा आन्सर काय येईल तर पन्नास गुणले बत्तीस केल्यावर तर किती येतं तर सोळाशे येतं म्हणजे पर्याय क्रमांक चार आपले आन्सर असेल किती एकूण सोळाशे रुपये असतील पुढील प्रश्न खालीलपैकी मूळ संख्या कोणती आता मूळ संख्या कोणती असते ज्याला कोणत्याही संख्येने भाग जात नसतो ते एकोणीस खालीपैकी पंधराला भाग जातो आहे तसेच एक अठराला जातो आहे एकवीसला जातो आहे पण एकोणीसला जातो आहे का नाही फक्त एकने आणि त्या संख्येने बघा जातो म्हणून एकोणीस ही मूळ संख्या आहे पुढील प्रश्न शारदा विद्यालयातील गतवर्षी तीनशे मुले होती चालू वर्षी तीनशे अडुसष्ट मुले आहेत तर त्या मुलांच्या संख्येत एकूण वर्षात कितीने वाढ झाली तर आता हे कसं सॉल्व करतो आपण तर इथे पहा गेल्या वर्षी किती तीनशे वीस मुले होती आता चालू वर्षी किती मुले आहेत तर तीनशे आडसष्ट मुले आहेत तर एकूण वाढ किती झाली तर तीनशे आडुसष्टमधून तीनशे वीस गेले म्हणजे एकूण अठ्ठेचाळीस मुले वाढले तर आता ही वाढ आपल्याला हेच आपले आन्सर असेल अठ्ठेचाळीस पण हे जर टक्केवारीमध्ये जर वाढ काढायचं असत आपण कसं काढलं असतं वाढ बरोबर काय वाढ बागेली मूळ अगोदर किती होती संख्या गुणवली शंभर म्हणजे आता वाढ किती झाली अठ्ठेचाळीसनी झाले मग किती मूळ किती होते तीनशे वीस होते गुणवले शंभर जर केलं तर किती पंधरा टक्के येतं पण हे टक्केमध्ये काढलं असतं तर था था हो का। ते आलं असतं पण आपल्याला साधी वाढ विचारली आहे फक्त तीनशे अडुसष्टमधून तीनशे वीस वजा करायचं तेच आपलं ॲन्सर असेल म्हणजे तर इथे मुले गडबडीत काय करतात तर टक्केवारी काढतात व इथे लिहून टाकतात पण इथे टक्केवारी पंधरा टक्के ते हे ते पर्यायच नाही त्यामुळे कन्फ्युजन होऊ देऊ नका फक्त डायरेक्ट ह्या दोघांची वजा बाकी करायची आहे वर्षात कितीने वाढ झाली विचारले म्हणजे किती किती टक्केने विचारणार तर साधी वाढ विचारली म्हणजे अठ्ठेचाळीसने वाढ झाली पुढील प्रश्न सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकणारा खेळाडू कोण आहे तर कोणी जिंकले आहे तर नरसिंग यादव याने सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवलेला आहे पुढील प्रश्न महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत तर त्यावेळेस देखील कोण होते देवेंद्र फडणवीस होते आत्ता देखील तेच आहेत पण फरक एवढा आहे की त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते व आता ते उपमुख्यमंत्री आहेत पुढील प्रश्न महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारण्यासाठी टिंबटिंब हे पोर्टल सुरू केलेलं आहे तर कोणतं पोर्टल सुरू केलेलं आहे महाराष्ट्र शासनाने तर ते आपले सरकार हे जे पोर्टल आहे ते महाराष्ट्र शासनाने सुरू केलेलं आहे सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारण करणे पुढील प्रश्न काय आहे महाराष्ट्र पोलिसांनी सर्वसामान्यांसाठी मदत व सुरक्षितता मिळवण्यासाठी तयार केलेल्या ॲपचे नाव काय आहे तर कोणतं ॲप नवीन सुरू केलेलं आहे महाराष्ट्र पोलिसांनी तर त्याचं नाव आहे निर्भया त्या ॲपचे नाव काय निर्भया जे की सर्वसामान्यांना मदत व सुरक्षितता मिळवण्यासाठी तयार केलेलं आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात दारूबंदी असणारे जिल्हे कोणते तर कोणकोणत्या जिल्ह्यात दारूबंदी आहे तर नागपूर वर्धा येथे आहे गडचिरोली येथे आहे चंद्रपूर येथे आहे पण नागपूर येथे अजून दारूबंदी नाही म्हणजे आपले आन्सर काय आहे तर पर्याय क्रमांक क कोणता तर चार कोणता दारूबंदी असणारे जिल्हे कोणते आहेत असे विचारले सॉरी थोडे इथे करेक्शन करा फक्त इथे दारूबंदी असणारे जिल्हे विचारले दारूबंदी कोणकोणत्या जिल्ह्यात आहे तर फक्त चंद्रपूर येथे दारूबंदी आहे लक्षात ठेवा कुठे आहे तर चंद्रपूर बा, या जिल्ह्यात दारूबंदी आहे पुढील प्रश्न मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म कोणते आता मारण्याची क्रिया कोणावर घडते तर बैलावर घडते म्हणजे आजच्यावर क्रिया घडते त्याला आपण काय म्हणतो कर्म म्हणतो म्हणजे बैलाला हे काय होईल तर हे या वाक्यातील कर्म होईल पुढील प्रश्न मोजके असे बोलणारा कोण असतो तर मोजके असे बोलणाऱ्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण मित भाषी म्हणतो म्हणजे एकदम कमी बोलतो तो त्याला आपण मित भाषी म्हणतो पुढील प्रश्न प्राचीन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा तर प्राचीन म्हणजे काय जुने तर त्याचा समानार्थी शब्द जुना होतो पण विरुद्धार्थी विचारला म्हणून त्याचं काय होतं अर्वाचीन म्हणजे नवीन पुढील प्रश्न राम म्हणणे या वाक्यप्रचाराचा सा अर्थ सांगा ता ता तर आता राम म्हणणे म्हणजे काय तर मरणे म्हणतो आपण त्याला म्हणजे काय तर राम म्हणणे पुढील प्रश्न गण अधिक ईश अधिक उत्सव त्याचं काय होतं तर आपण सर्वजण काय साजरा करतो तर गणेशोत्सव साजरा करतो म्हणजे गण अधिक ईश अधिक उत्सव हे तीन शब्द मिळाले कोणता शब्द तयार होतो तर गणेश उत्सव तयार होतो पुढील प्रश्न सहा वाजता गड्याळचा तास काटावर मिनिट काटा यात किती अंशाचा कोण असेल तर सहा वाजता जेव्हा हा काटा इकडे असेल तर तो वर बारावर असणार आहे म्हणजे ह्यात कोण कितीचा असतो तर हे अर्धसा करून एकशे ऐंशीचा कोण असतो इथे सॉल सुद्धा करायची गरज नाही तुम्हाला किती एकशे ऐंशीचा कोण असेल तास काटावर मिनिट काटामध्ये सहा वाजता पुढील प्रश्न सोळा कोनवले पाच किती होतात सोळा पंचे ऐंशी ऐंशी भागीले दहा आठ आठ अधिक चार बारा बारा वाजता तीन किती नऊ होतात म्हणजे हे डायरेक्ट आन्सर दा निघून जातो किती तर पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न जर बी बरोबर दोन ई बरोबर पाच यम बरोबर तेरा टी का है? तर टी बरोबर काय तर याची त्याची संख्या घेतली आहे बी दो दोन नंबरला आहे म्हणून दोन ई पाच नंबरला आहे म्हणून पाच एम तेरा नंबरला आहे म्हणून तेरा तर टी किती नंबर असतं तर टी वीस नंबर असतं म्हणजे ए बी सी डी प्रमाणे जर गेल तर अक्षर टी असतं म्हणजे आपल्या आन्सर येईल पर्या क्रमांकच्या टीला काय येईल तर वीस येईल पुढील प्रश्न एक जानेवारी दोन हजार दोन रोजी मंगळवार असेल तर दहा जानेवारी दोन हजार दोन रोजी कोणता वार असेल तर आता एक जानेवारी नंतर पुढचा मंगळवार कधी येतो तर परत सात दिवसाने म्हणजे आठ जानेवारीला मंगळवार येईल पुढचा आता आपल्याला दहा जानेवारीचा काढायचा आठ जानेवारी जर मंगळवारचा असेल तर पुढचा वार बुधवार आणि त्याच्या पुढचा वार गुरुवार म्हणजे गुरुवारी काय असेल तर दहा तारीख असेल म्हणजे आपला आन्सर काय येईल तर गुरुवारी कोणतं वर म्हणजे दहा जानेवारीला कोणता येईल तर गुरुवारच येईल पुढे प्रश्न दोन पाच अकरा वीस बत्तीस आणि सत्तेचाळीस तर पुढे काय येईल असं विचारलं तर इथे पहा दोन आणि पाचमध्ये मध्ये कितीचा फरक आहे तर दोन आणि पाचमध्ये मध्ये तीनचा फरक आहे त्यानंतर पाच आणि अकरामध्ये सहाचा फरक आहे अकरा आणि वीसमध्ये नऊचा वीस आणि बत्तीसमध्ये बाराचा बत्तीस आणि सत्तेचाळीसमध्ये पंधराचा फरक काय तीन 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 तीनने ने वाढ चाललेलं मग तेरातेन किती सोळा होणार मी सत्ते मी तेरा पंधरा तेन किती अठरा होणार मी आणि येणारी पुढली संख्या कोणती असेल तर त्यामध्ये अठराचा फरक असेल मी सत्तेचाळीसशन अठरा केलं तर किती आता तर पासष्ट होतात म्हणजे आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन पासष्ट पुढची संख्या पुढील प्रश्न अ ब क हे तिघे मिळून एक काम आठ दिवसात करतात एकटा ब तेच काम वीस दिवसात पूर्ण करतो तर क ला तेच काम करण्यासाठी तीस दिवस लागतात तर अ तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसात करेल मग तिघी मिळून किती आठ दिवसात करतात आणि काय ब तो काम वीस दिवसात पूर्ण करतो एकट्यान जर केलं तर आणि क जर कने जर एकट्याने केलं तर तो काम तो तीस दिवसात करतो तर अला एकट्याला ते काम करण्यास किती दिवस लागतील हे आपल्याला काढायचं आहे तर इथे पहा अ ब क तिघे मिळून एक काम किती आठ दिवसात करतात आता तिघांच्या एक दिवसाचे काम काय होईल मग एक छेद आठ काम होतं आता एकटा ब वीस दिवसात काम करतोय तर ब चे एक दिवसाचं काम काय होतं तर एकशेद वीस होतं आणि एकटा कद काम तीस दिवसात पूर्ण करतोय मग त्याचं एक दिवसाचं काम काय होईल कचं तर त्याचं एकशे तीस काम, एक काम होईल आता अचे एक दिवसाचे काम बरोबर कसं काढणार आपण हे तिघे मिळून तिघांचे मिळून एका दिवसाचे कामामधून ह्या दोघां ब आणि कचं एका दिवसाचं काम आपल्याला वजा करावं लागेल म्हणजेच आपल्याला काय मिळेल तर अचे एक दिवसाचे काम मिळेल आता तिघांचे एक दिवसाचे काम किती आहे तर एकशेद आठ आहे आता आणि ब आणि कचे किती एकशेद वीस आणि एकशे तीस त्यामधून आपल्याला वजा करावं लागेल म्हणजेच आपल्यालाच एक दिवसाचं काम मिळेल म्हणजे एकशे दहा आठ वजा एकशे वीस अधिक एकशे तीस एकांसात लिहू शकतो आपण एकशे दहा आठ वजा तीस एके तीस हे तिरकस गुणाकार केला वीस एकवीस म्हणजे पन्नास भागिले तीन दोन्ही सहाशे आलं आता ह्याचा तिरकस गुणाकार जर केला तर किती येतं सहाशे वजा पन्नास भागिले पंच म्हणजे सहाशे वजा चारशे भागिले सहा आठ अठ्ठेचाळीसशी आलं म्हणजे दोनशे भागिले किती आलं तर अठ्ठेचाळीसशी आलं दोन शून्याला दोन शून्य गेला दोन शून्य म्हणजे दोनशे तर अठ्ठेचाळीस आलं बे चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस म्हणजे एकशे चोवीस आलं म्हणजे अच एक दिवसाचं काम जर एकशे चोवीस काम असेल तर त्याला काम एकूण किती दिवस लागतील तर हे चोवीस परत वर जाईल म्हणजे चोवीस दिवस काय लागतील तर अला ते काम संपवण्यास लागतील म्हणजे आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक चार आपला आन्सर असेल अला ते काम पूर्ण करण्यास एकूण चोवीस दिवस लागतील पुढे प्रश्न एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे किती आठशे रुपये व आठशे चाळीस रुपये आहे तर व्याजाचा दर किती आता लक्षात ठेवा सरळ व्याज जे असतं दरवर्षी समानच असतं म्हणजे ते जर आठशे दिले तर दरवर्षी ते चारशे चारशे असणार आणि चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज काय असतं तर पहिल्या वर्षाचं दोघांचं समान असतं पहिल्या वर्षी जर आता इथे आठशे दिले पहिल्या वर्षी किती होणार तर चक्रवाढ व्याज पण चारशे होणार पण दुसऱ्या वर्षी इथे आता आठशे चाळीस झाले म्हणजे ते चारशे चाळीस झाले दुसऱ्या वर्षी तर हे आपल्याला कसं काढायचं आहे किती टक्के वाढलं तर तर इथे पहा काय दिले एकाक म्हणजे काय दोन वर्षात सरळ व्याज व चक्रवाढ यांचं आठशे व प्रत्येकी आठशे चाळीस रुपये दिले आहे तर प्रत्येक वर्षी सरळ व्याज काय समान असते म्हणजे आठशे भागेले दोन जर केलं तर हे चारशे रुपये काय आलं तर पहिल्या वर्षी व दुसऱ्या वर्षीचं प्रत्येकी सरळ व्याज आलं आता हेच व्याज हे व्याज चक्रवाढ व्याज हे काय असतं हे व्याजावर व्याज लागलेलं असतं आता पहिल्या वर्षी काय असतं सरळ व्याज व चक्रवाढ व्याज समान असते तर पहिल्या वर्षात सरळ व्याज किती आहे चारशे आहे चक्रवाढ व्याज पण चारशेचे येईल काय फरक किती आहे तर आता दुसऱ्या वर्षी व्याज किती होईल तर राह आठशे चाळीसमधून चारशे गेले राहिले किती चारशे चाळीस मग दुसऱ्या वर्षात सरळ व्याज किती आहे मग व्याज किती चारशे चाळीस पहिल्या वर्षात चारशे यामधला फरक किती आहे तर एकूण चाळीस रुपये फरक आहे पहिल्या व्याज व्याजात तर दुसऱ्या व्याजात म्हणजे ह्या चारशेच्या एकसठ टक्के वाढले म्हणजेच ते चाळीस झाले असं आपण म्हणू शकतो चारशेच्या एकसठ टक्के म्हणजेच चाळीस असं आपण म्हणू शकतो म्हणजे काय एकशे टक्क्याला एक्स चे शंभर लिहू शकतो आता हे शंभर तिकडे गेल्यावर काय चाळीसला गुणाकारात जाईल शंभर गुणले चाळीस होईल बागिले चारशे हे हो चारशे बागाकारात जाईल बरोबर एकशे होईल चारशे चार चार दहाय म्हणजे दहा आलं शंभर बागिला दहा दहाय शंभर आलं म्हणजे हे दहा टक्के काय आलं तर व्याजाचा दर आला म्हणजे दहा टक्के जेव्हा व्याजाचा दर येतो तेव्हा चक्रवाढ व्याज चाळीस वाढतं म्हणजे आपल्या आन्सर काय होईल तर व्याजाचा दर किती असेल तर एकूण दहा टक्के इतका व्याजाचा दर असेल पुढील प्रश्न चार टेबलांची विक्री ही पाच टेबलांच्या खरेदी इतकी आहे तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती तर आता इथे काय चार टेबल जेव्हा आपण विकतो तेव्हा आपल्याला काय पाच टेबल खरेदी केल्याची आपल्याला काय मिळते तर तो इतका फायदा म्हणजे मग आपला नफा काय होईल तर राहायला किती विकायचा टेबल तर अजून जर एक टेबल विकला तर तेवढा आपला काय होतं म्हणजे एक टेबलच्या विक्री एवढा आपला फायदा होतो आता आता फायदा म्हणजे आपल्याला नफा काढायचा मी शेकडा नफा कसा काढतो नफा भागिले खरेदी किंमत गुणले शंभर चार टेबलाची विक्री किंमत बरोबर काय पाच टेबलाच्या खरेदी किंमतीत क्या म्हणजे आपण ह्या काय लिहू शकतो एक भागिले चार टेबलाची विक्री किंमत म्हणजे चार म्हणजे तीस काय दिले तर पाच टेबल खरेदी किंमत दिले गुणवले शंभर करू शकतो मग एकशे चार गुणले जर शंभर केलं तर आपल्याला काय होतं नफा भागिले खरेदी किंमत गुणवले शंभर हा नफा मिळतो चार एक चार पंचवीस चोक शंभर मग पंचवीस टक्के हा काय झाला तर एकूण तुम्हाला नफा झाला म्हणजे आपला आन्सर काय तर पर्याय क्रमांक दोन काय होईल तर आपल्याला वी किती सॉरी पर्याय क्रमांक तीनमध्ये दिले पंचवीस टक्के आपल्याला काय होईल तर एकूण नफा होईल म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न आठशे ग्रॅम भागेले शंभर गोणवले तीन बरोबर किती किलोग्रॅम असेल तर आता हे ते कसे दिले तर आता पहिल्यांदा आपण भागाकार करतो आता आठशे भागेले शंभर केल्यावर किती येतं तर आठशे भागेले शंभर केल्यावर आठ येतं आणि आठ गोणवळे तीन किती तर आठ तरी चोवीस येतं म्हणजे चोवीस हे ग्रॅममध्ये झालं तर ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये करायसाठी त्याला आपण हजारने भागतो म्हणजे चोवीसला जर हजारने भागलं तर किती येतं झिरो पॉईंट झिरो चोवीस येतं म्हणजे आठशे ग्रॅम भागेले शंभर गुन्हे तीन बरोबर किती झिरो पॉईंट झिरो चोवीस किलोग्रॅममध्ये येतं म्हणजे आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न जर शिक्षक दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्यावर येईल आता शिक्षक दिन काय तर हे जर जर डायरेक्ट सांगायचं झालं तर या दोघांमध्ये फक्त एक वर्षाचा फरक असतो शिक्षक दिन जर मंगळवारी आला तर गांधी जयंती कधी येते तर ती त्याच्या आदल्या दिवशी येते म्हणजे त्याच्या सहा दिवस तर पुढे जाते किंवा एक दिवस मागे जाते म्हणजे ती सोमवारी येते हे डायरेक्ट आन्सर झालं पण आपण कसं काढतो आपल्या ह्याच्यानुसार तर जास्त डोक्याला आवाज काय करत नाही फक्त एवढं लक्षात ठेवा शिक्षक दिन आणि गांधी जयंती यामध्ये एक दिवसाचा फरक असतो फक्त एक दिवस मागे जातो म्हणजे याचा आन्सर काय येईल तर पर्याय क्रमांक दोन की ती सोमवारी येईल इथे मंगळवार असे शिक्षक दिन पाच सप्टेंबर तर दोन ऑक्टोंबरला मंगळ सोमवारी येईल पुढील प्रश्न दोन हजार पंधराचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास मिळालेला आहे तर कोणाला मिळालेला होता तर बाबासाहेब पुरंदरे यांना मिळालेला होता पुढील प्रश्न चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकाण कोणते चांदी कामासाठी विचारले तर कोणतं ठिकाण आहे कोल्हापूरमधलं जे की चांदी कामासाठी प्रसिद्ध आहे तर त्याला आपण हुपरी म्हणतो कोण तर हुपरी जे की चांदीसाठी प्रसिद्ध आहे पुढील प्रश्न पंचगंगेच्या घाटावरील दीपोत्सव कोणत्या दिवशी आयोजित केला जातो आता पंचगंगाजी नदी आहे कोल्हापूरची जेवण म्हणली जाते त्याच्या घाटावर जो एक दीपोत्सव साजरा केला जातो तर तो कोणत्या दिवशी आयोजित केला जातो तर तो कोणती त्या सॉरी कोणती कोजागिरी पौर्णिमा सॉ कोणती कोजागिरी पौर्णिमा लक्षात ठेवा कोणत्या कोजागिरी पौर्णिमाला काय दीपोत्सव साजरा केला जातो सॉरी इथे थोडं करेक्शन करा इथे काय आहे तर त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून त्याला कोजागिरी पौर्णिमा नाही तर त्रिपुरारी जी पौर्णिमा आहे कोल्हापूरमध्ये तेव्हाच पंचगंगा जी घा घाट आहे नदी त्याच्या दीपोत्सव तिथे साजरा करण्यात येतो कोणती त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात त्याला पंचगंगेच्या काठावर पुढील प्रश्न महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहरास मानले जाते तर कोणत्या शहरास मानतात तर इचलकरंजी या शहरास मानतात तिथे खूपच कापडाचे व्यवसाय आहेत त्याला महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात पुढील प्रश्न कुरुंदवाड म्हणजेच नृसीवाडी हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या नदी संगमावर वसलेला आहे तर नरसोबाची वाडी म्हणतो त्याला आपण तर कृष्णा व पंचगंगा या दोन नद्याच्या काठावर वसलेल्या आहे नरसोबाची वाडी पुढील प्रश्न तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना आपण काय म्हणतो तर जे मूल ध्वनी आपल्या तोंडातून निघतात त्याला आपण काय म्हणतो तर ते एका शब्दात लिहून ठेवतो त्याला आपण काय म्हणतो तर वर्ण असे म्हणतो पुढील प्रश्न काय आहे सहोदर आता सहोदरचं संधिविग्रह कसा होतो तर सहोदरचा संधी विग्रह कसा होतो तर सह अधिक उदर कसा होतो सॉरी सह अधिक उदर म्हणजे पर्याय क्रमांक एकमध्ये दिलेला आहे कसा होतो सह अधिक उदर म्हणजे पर्याय क्रमांक एक तुमचा आन्सर आहे सह अधिक उदर सहोदर पुढे प्रश्न सदाचार या शब्दाचा संधी प्रकार कोणता तर सदाचार म्हणजे सत अधिक आचार म्हणजे त हे काय झालं तर हे व्यंजन झालं अधिक आ म्हणजे स्वर झालं व्यंजन अधिक स्वर मिळून काय होतात तर व्यंजन संधी होती म्हणजे सत सदाचारची काय होती तर व्यंजन संधी होते सत अधिक आचार आणि विसर्ग आणि स्वर केव्हा व्यंजन असेल तर विसर्ग संधी होते आणि जेव्हा दोन स्वर एकत्र येतात तेव्हा स्वर संधी होते पुढील प्रश्न ध्येय धैर्य कीर्ती चांगोलपणा वात्सल्य गुलामगिरी या नामांचा समावेश पुढीलपैकी कोणत्या नामांच्या प्रकारात येतो तर ही कोणती नावे आहेत तर ती भाववाचक नामाचे प्रकार आहेत त्याला आपण भाववाचक नाम म्हणतो पुढील प्रश्न पुढील चार शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा तर विशेषण कोणकोणते आहे तर पांढरा आंधळा लबाड हे काय आहे तर विशेषण आहेत पण हे गंगा यमुना हे काय तर एक नाव आहे म्हणजे विशेषण असलेला शब्द कोणता तर गंगा यमुना पुढील प्रश्न पोपटाचा जसा पिंजरा तसा मनुष्याचा काय असतो म्हणजे पोपटाला आपण पिंजराला काय बंद करून ठेवतो तर मांजराला कशात बंद करून ठेवतात तर मांजराला तुरुंगात डांबलं जातं पुढील प्रश्न रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे तर आता रमेश आणि सुरेशला आपण आराणी यशलिवा तर काय दिले इथे रमेश जो आहे तो कशा सुरेशपेक्षा मोठा आहे विजय हा अविनाशपेक्षा मोठा आहे विजय हा काय आहे तर अविनाशपेक्षा मोठा आहे असं म्हणणे पण सुरेशपेक्षा लहान आहे म्हणजे सुरेश काय विजयपेक्षा मोठा असेल तर इथे सर्वात मोठा कोण आहे विचार तर इथे कोण आहे तर सर्वात मोठा रमेश आणि सर्वात लहान अविनाश येईल म्हणजे आपला आन्सर काय होईल सर्वात मोठा कोण आहे तर इथे तर रमेश येईल पर्याय क्रमांक तीन असेल आपला आंसर पुढील प्रश्न रांगेतील समीरचा नंबर दोन्ही बाजूने पंधरावा आहे तर रांगेत एकूण मुले किती आहेत आता र कितवा नंबर आहे त्याचा पंधरावा आहे म्हणजे त्याच्या डाव्या बाजूला किती असतील चौदा आणि उजवीकडून सुद्धा पंधरावा म्हणून उजवीकडे चौदा मुले असतील म्हणजे तो पंधरावा म्हणजे चौदा चौदा अठ्ठावीस तो किती एक एकोणतीस म्हणजे रांगेत एकूण किती मुले असतील तर त्याच्या तर रांगेत एकूण एकोणतीस मुले असतील पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न एक चार नऊ सोळा पंचवीस तर हे वर्ग आहेत एकचा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग पाच चा वर्गापुढे सहाचा वर्ग छत्तीस येईल पुढील प्रश्न विसंगत घटक ओळखा पंखा मेनबत्ती सूर्य आणि बल्ब तर इथे मेनबत्ती सूर्य आणि बल्ब हे तिघे प्रकाशासाठी देण्यासाठी उपकरण आपण म्हणजे त्यांचा वापर केला जातो प्रकाश देतात ते पंखा हवा देतं म्हणजे वेगळा काय असेल तर पंखा असेल पुढील प्रश्न चौदा मजुरांची मजुरी ही सात हजार छप्पन रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती तर चौदा जणांची किती आहे सात हजार छप्पन तर एका मजुराचे किती असणार सात हजार छप्पन भागिले चौदा चौदा एक चौदा चौदा पंचे सत्तर चौदा शून्य शून्य चौदा चौक छप्पन किती आली तर पाचशे चार आली म्हणजे सात हजार छप्पन्नात चौदाने भागल्यास आपल्याला एका मजुराची मजुरी मिळेल किती पाचशे चार रुपये पुढील प्रश्न जर दक्षिण दिशा आग्नेय झाली तर नैऋत्य दिशा कोणती होईल तर आता दिशा तुम्हाला माहीत पाहिजे आता ह्या आठ दिशा असतात इकडे पूर्व असते इकडे पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय वायू ईशान्य व नैऋत्य अशा आठ दिशा आहेत तर आता इथे काय म्हटले दक्षिण दिशा आग्नेय झाली आता इथे दक्षिण असते तर ती काय झाली आहे तर ही आग्नेय झाली आहे आग्नेय इकडं असते म्हणजे नव्वद डिग्रीने ते डाव्या साईडला सरकले तर नैऋत्य दिशेस कोणती दिशा असेल तर आग्नेय वाय ईशान्य नैऋत्य इथे नैऋत्य असते मग काय दक्षिण काय होईल तर ही नैऋत्यला जाईल म्हणजे आपलं आन्सर काय होईल तर नैऋत्य दिशेस कोणती सॉरी सॉरी नैऋत्य कोणत्या दिशेला येतं इथे नैऋत्य असते नैऋत्यच्या जागी काय येईल तर इथे दक्षिण येईल आणि नैऋत्य कुठे जाईल तरी पश्चिम दिशेला जाईल म्हणजे आपल्याला हेच विचारलंय जर दक्षिण दिशा आघाडी जाईल तर नैऋत्य दिशेस कोणती दिशा येईल तर इथे दक्षिण दिशा यायला पाहिजे नैऋत्य दिशेला आले पण इथे नैऋत्य कोणत्या दिशेला गेलं असं जर विचारलं असतं तर ते पश्चिमला आलं असतं तर आता इथे त्यांनी थोडं मिस्टेक केलं फक्त इथे काय करायला पाहिजे होतं नैऋत्य दिशेत जागी कोणत्या दिशा येईल असं तर म्हणाय पाहिजे होतं किंवा नैऋत्य दिशा कोणत्या दिशे जागी येईल असं विचारायला पाहिजे होतं ते ते तर जर त्यांचं पर्याय तर पश्चिम उत्तर येतं तर नैऋत्य दिशेच कोणती दिशा आली असती तर आताच आपण पाहिलं तर दक्षिण दिशा आली असती हे थोडं तुम्ही करेक्शन करू शकता पुढील प्रश्न एका पाण्याच्या टाकीची लांबी तीन पॉईंट पाच मीटर रुंदी एक पॉईंट पाच मीटर व खोली किती ऐंशी सेंटीमीटर असल्यास ती टाकी पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल तर आता हे टाकी पूर्ण भरण्यास किती लिटर पाणी काढेल यासाठी आपल्याला त्याचं घनफळ काढावं लागेल तर इथे पहा पाण्याने टाकीची लांबी किती दिलेली आहे तीन पॉईंट पाच मीटर रुंदी एक पॉईंट पाच मीटर आणि खोली किती ऐंशी सेंटीमीटर दिली आहे तर टाकी पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल तर घनफळ बरोबर काय असतं लांबी गुणवली रुंदी गुणवली उंची मग तीन पॉईंट पाच गुणवली एक पॉईंट पाच आता ऐंशी सेंटीमीटर म्हणजे काय तर त्याला शंभरने भागल्यावर आपल्याला ते मीटरमध्ये येईल म्हणजे झिरो पॉईंट आठ मीटर झालं ते म्हणजे हे काय झालं घनफळ चार पॉईंट दोन मीटर घन झालं आता ह्याचं लिटरमध्ये करायसाठी आपण काय करतो चार पॉईंट दोनला मीटर क्यूरला त्याला आपण एक हजारने गुणतो म्हणजे चार पॉईंट दोन गुणवले जर हजार केलं तर किती येतं तर ते चार हजार दोनशे लिटर येतं म्हणजे आपल्या आन्सर काय येईल तर ती पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल तर चार हजार दोनशे लिटर इतकं पाणी लागेल पुढील प्रश्न एका संख्येला ने भागल्यास भागाकार पंधरा येतो व बाकी तेरा उरते जर त्या संख्येला नऊ ने भागले तर बाकी किती उरलं असं विचारलं तर सुरुवातीला आपल्याला ती संख्या काढावी लागेल तर काय करायचं का ती संख्या आपण एक्स मानायची आता काय तिला जर अठराने भागल्यास व भागाकार पंधरा येतो बाकी तेरा उरते आता बरोबर काय असतं भाजक गुणवले भागाकार अधिक बाकी तर बरोबर आपण काय एक मानले म्हणजे काय भाजक दिला की ती अठराने भागल्यास भागाकार पंधरा येतो भाजक गुणवले भागाकार अधिक तेरा बाकी राहते म्हणजे अठरा गुणवले पंधरा दोनशे सत्तर अधिक तेरा म्हणजे दोनशे त्र्याऐंशी ही काय झाली तर ती संख्या झाली आता त्याच संख्येला आपल्याला काय करायचं नऊने भागल्यावर बाकी किती उरले हे काढायचं आहे तर नऊने जर भागले दोनशे त्र्याऐंशीला तर ते किती येतं एकतीस पूर्णांक छेद नऊ म्हणजे चार ही काय उरते तर त्या ती बाकी उरते दोनशे त्र्याऐंशीला भागल्यावर नऊने म्हणजे आपल्या तेच विचार त्या संख्येला जर नऊने भागले तर बाकी किती तर चार उरते म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपला आन्सर असेल किती बाकी चार उरेल पुढील प्रश्न एक ते वीस पर्यंतच्या सर्व मूळ संख्येची एकूण बिरीज किती तर आता एक ते किती वीस म्हणले कोणकोणत्या मूळ आहेत एक ते तीन सॉरी दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा आणि एकोणीस यांची बेरीज कराय तर किती येते यांची बेरीज यांची बेरीज जर केली तर ती सत्याहत्तर येते म्हणजे आपले आन्सर काय आहे तर एक ते वीसपर्यंतच्या पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज किती असेल तर एकूण सत्त्याहत्तर असेल म्हणजेच पर्याय क्रमांक चारमध्ये दिलेला आहे पुढील प्रश्न कोल्हापूर शहरातील मारी हा परिसर कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे तर कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे साठमारी तर ती हत्तीचा खेळ जो आहे तो साठमारी हा खेळ प्रसिद्ध आहे कोल्हापूर शहरामध्ये पुढील प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे कोल्हापूरची साक्षरता किती टक्के होती आता हा जनगणनेवरती आधारित प्रश्न आहे तर तेव्हा कोल्हापूरची साक्षरता किती होती तर ती एक्क्याऐंशी पॉईंट एक्कावन्न टक्के होती लक्षात ठेवा एवढी कोल्हापूरची साक्षरता होती त्यावेळेस पुढील प्रश्न महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे तर कोणता आहे महाराष्ट्राचा राज्यपक्षी तर त्याला आपण हरियाल म्हणतो कोणता आहे तर हरियाल हरियाल म्हणजे काय तर हिरवे कबूतर असते त्याला महाराष्ट्राचा राज्य पक्षी घोषित केलेला आहे पुढील प्रश्न भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणते प्राणी आहेत तर कोणकोणते प्राणी आहेत तर सिंह आहे घोडा आहे व बैल आहे म्हणजे वरीलपैकी काय तिन्ही प्राणी आहेत आपल्या भारतीय राजमुद्रेवर पुढील प्रश्न दोन हजार पंधरा सालचा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर कोणाला मिळालेला होता तर अरुण यांना मिळालेला होता दोन हजार पंधरा सालचा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार पुढील प्रश्न कोणता आहे मीठ भाकरी या शब्दाचे लिंग कोणते तर भाकरी हा कसला सामासिक शब्द आहे तर सामासिक शब्द जेव्हा असतो त्या दोन शब्द असतात तेव्हा दुसरा जो शब्द असतो त्याच्या लिंगानुसार आपण ते लिंग घेतो आता भाकरी हा दुसरा शब्द आहे तर त्याचं लिंग काय होतं स्त्रीलिंग होईल म्हणून त्या पूर्ण शब्दाचं लिंग काय होतं ते मीठ भाकरीचं तर स्त्रीलिंगी होईल पुढील प्रश्न काय आहे खालीपैकी कोणता शब्द अनेक आहे तर पाखरू पिसू आणि सासू हे कसे आहेत पाखरूचं पाखरे होतं अश्रूज म्हणजे पिसूचं पिसवा होतं सासूचं सासवा होतं पण अश्रूच काय अश्रूच राहतं म्हणजे काय अ अनेक आहे असं विचारले पिसूचं एकच पिसू होतं सासूचं एक सासू होतं पाखरूचं एक पाखरू होतं पण अश्रू एक पण असतात आणि दहा पणा असले तरी अश्रू म्हणतो म्हणजे अनेक काय होईल तर अश्रू होईल पुढील प्रश्न गटात न बसणारा शब्द ओळखा तर कणसे देखावे वाहने आणि दोन यापैकी आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे तर कोणता येईल तर ह्यातला दोन येईल बाकीचे काय आहे तर अनेक वचने आहे म्हणजे कनसे देखावे वाहने माहिती अंकात दिलेला नाही तर दोन हा अंक आहे पर्याय क्रमांक चार आपलं अँसर येईल गटात न बसणारा शब्द काय आहे पुढील प्रश्न त्याला बढती मिळाली कारण त्याने चोप कामगिरी बजावली तर ह्यातला इथे थोडा इथे यांचं सांगायचं चुकलं ते क्रियाविशेषण ओळखायचं नाही तर इथे तुम्हाला काय उभ्या नवी अवय ओळखायचं होतं म्हणजे दोन वाक्य कशाने जोडलीत तर इथे कारण कारण हे काय झालं तर यातलं उभ्या नवी आहे तर उभ्या नवी ओळखायचं होतं तर हा जर प्रश्न त्या त्यावेळेस रद्द झालेला होता पण इथे काय असायला हवं होतं तर तिथे यातलं उभ्या नवी अवय ओळखा असं विचारायला हवं होतं तर त्याला बढती मिळाली कारण त्याने चोप कामगिरी झाली तर कारण हे काय असेल उभ्या नवी असेल पुढील प्रश्न पुढील वाक्यात योग्य केवळ प्रयोगी अवयव वापरा वापरा टिंबटिंब धरण फुटलं तर काय म्हणतो आपण धरण कसं असतं तर मोठं असतं मग आपण काय म्हणतो बापरे धरण फुटलं असं म्हणतो ना आपण परत बापरे हे काय होईल तर मोठं संकट आहे तेव्हा आपण बापरे म्हणतो बापरे धरण फुटलं पुढील प्रश्न बाराला पन्नास तसं तेराला काय तरी ते काय केले बार चोक अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस अधिक दोन केले पन्नास केले त्याप्रमाणे तेरचोक किती असतं चौक बावन्न आणि बावन्न अधिक दोन किल्ल्यावर किती होतं तर ते चोपन्न होतं म्हणजे आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक चार म्हणजे बाराला जसं पन्नास असतं तसं तेराला काय होतं तर तेराला चोपन्न होतं पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न काय आहे तर घोड्याला वाघ म्हटले वाघाला सिंह म्हटले तर आता हे ज्या वाक्यात जे म्हटले तेच लक्षात ठेवायचं घोड्याचं नाव वाघ ठेवले वाघाला सिंह म्हटले त्यांनी सिंहाला हरण म्हटले हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय झोपणार तर टांग्याला आपण काय झुंपतो तर घोडा जुंपतो पण इथे घोड्याला काय म्हटले बघायचं घोड्याला काय म्हटले वाघ झुंपले वाघ म्हटले म्हणजे आपण झुंपणार काय टांग्याला तर इथे वाक्यानुसार तर आपण आपण काय झुंपणार तर वाघ झुंपणार कारण इथे घोड्याला वाघ म्हटले म्हणून आपण टांग्याला काय झुंपणार तर इथे वाघ झुंपणार पुढील प्रश्न पुढील प्रश्न काय आहे बी आय जी आणि शंभर आता ह्याला काय केले बी किती नंबरला असत दोन वर्ग किती चार असतो ए किती नंबरला असतं एक त्याचा वर्ग एक असतो जे किती नंबर असतं सात नंबरला त्याचा पन्नास म्हणजे अक्षर जे दिले त्याचा वर्ग पुढे दिला आहे तर जे किती नंबर असतं दहा नंबरला असतं त्याचा वर्ग शंभर दिला आहे आता इथे एकशे शहाण्णव संख्या दिली आहे एकशे शहाण्णव कशाचा वर्ग आहे चौदाचा वर्ग आहे आता चौदाव्या नंबरला कोणता शब्द असतो तर तो यन हा शब्द असतो चौदाव्या नंबरला म्हणजे ते प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला पाहिजे तर यन यायला पाहिजे पुढील प्रश्न वेगळा शब्द ओळखा तर खून आत्महत्या अपहरण आणि हत्या तर ह्यामध्ये खून आत्महत्या आणि हत्या यामध्ये तिघां तिन्हीमध्ये माणसाचा मृत्यू होतो पण अपहरणामध्ये होतो का नाही म्हणून वेगळा शब्द अपहरण असेल पुढील प्रश्न विसंगत घटक ओळखायचा आहे गोड तिखट लांब उंच कठीण मऊ नवे जुने आता गोड तिखट हे विरुद्धार्थ शब्द कठीण मऊ हे विरुद्धार्थ आहेत नवे जुने विरुद्धार्थ आहेत लांब आणि इथे आखूड पाहिजे होतो पण इथे उंच दिले म्हणून विसंगत घटक काय तर पर्याय क्रमांक दोन लांब उंच पुढील प्रश्न चारशे छप्पन्न गुण सव्वीस बरोबर किती तर इथे साधा आता गुणाकार करायचा आहे ते शेवटचे दोन अंक कोणते सहा आणि सहा म्हणजे शेवटी सायस सहा किती छत्तीस म्हणजे एकक स्थानी सहा आलं पाहिजे आता आता बाकी पुढे तुम्हाला स्वा सुद्धा करायचं नाही तर याचा डायरेक्ट गुणाकार काय तरी एकच स्थानी सहा असलं एकच पर्याय आहे किती अकरा हजार आठशे छप्पन यांचा गुणाकार आहे पुढील प्रश्न तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर तिनास पाच आहे दुसरे व तिसरीचे तिनास चार आहे जर तिसरी संख्या ऐंशी असल्यास पहिली संख्या कोणती असेल आपल्याला काढायचं आहे तर आता तिने पहिल्याचं दुसरीचं गुणोत्तर दिले आणि दुसरीचं तिसरीचं गुणोत्तर दिले आणि त्यातली तिसरी संख्या दिलेली आहे तर आपल्याला ह्यातली पहिली संख्या काढायची आहे तर कसं काढतो ते तर इथे पहा तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर किती तिनास पाच आहे असं दिले व दुसरी व तिसरीचे गुणोत्तर तीनास चार आहे आता तिसरी संख्या ऐंशी आहे असं दिले तर आता ही पहिली संख्या आहे दुसरी संख्या तिसरी संख्या आपण प्रमाणात मानू पहिली आणि तिसरीचं किती तीनास पाच दिले आणि तिसरींचा होती तर तीनास चार दिले तर आता हे काय करतो आपण हे इथला अंक पुढे लिहितो इकडे पाचला पाच आणि इथला हा डावीकडे लो तीन आणि यांचा सरळ गुणाकार करतो म्हणजे पहिली तीन तरीक नऊ येईल दुसरी पाच तरी पंधरा व तिसरी पाच एक वीस ह्या तीन संख्या काय झाल्या प्रमाणात आल्या आता इथे काय लिहू शकतो आपण आता तर ह्याला जर ह्या संख्या प्रमाणात असल्या तर पहिली कोणती संख्या येईल तर एक्स ह्या प्रमाणात मानू पहिली नऊ एक्स दुसरी पंधरा एक्स व तिसरी वीस एक्स येईल आता वीस बरोबर ऐंशी दिलेलं आहे कारण तिसरी संख्या तुम्हाला ऐंशी दिलेली आहे म्हणजे वीस एक्सबरोबर ऐंशी आलं मग एक्सबरोबर ऐंशी भागेली वीस एक्सबरोबर किती आलं वीस चोक ऐंशी म्हणजे एक्सबरोबर चार आलं तर आपल्याला पहिली संख्या शोधायचं पहिली संख्या कोणती आहे नऊ एक्स आहे म्हणजे नऊ गुणवले एक्स किती होतो नऊ चोक छत्तीस होतो तसे दुसरी जर संख्या सांगितली असते तर ती पंधरा एक्स आहे म्हणजे पंधरा चोक साठ आली असती म्हणजे इथे आपल्याला पहिली संख्या शोधायची ती किती आहे तर ती छत्तीस येईल म्हणजे आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक दोनमध्ये दिलेला आहे तर, तर ती पहिली संख्या कोणती छत्तीस असेल आणि दुसरी विचारली असेल तर ती साठ आली असते पुढील प्रश्न एका माळेत पंधरा मणी आहेत तर अशा सतरा माळेत एकूण किती मणी असतील तर आता हे ते काय एका जर पंधरा असेल तर सतरा माळेत पंधरा गोणवे सतरा पंधरा गोणवे सतरा जर केलं तर सतरा पाचशे पंच्याऐंशी हातशे आले आठ सतरा एक्के सतरा आठ पंचवीस किती आलं दोनशे पंचावन्न जे की पर्याय क्रमांक तीनमध्ये दिलेला आहे पंधरा मणी आहेत एका माळेत तर सतरा माळेत दोनशे पंचावन्न मने असतील पुढील प्रश्न तर हे देखील साधं कॅल्क्युलेशन आहे काय आहे चोवीस वजा तीन गुणवले नऊ भागिले तीन आता नऊ भागिले तीन केल्यावर किती तर तीन आणि तीन तरी किती किती नऊ येईल म्हणजे व इथे काय येईल तर इथे नऊ येईल आणि हे सॉरी इथे तीनला जर हे तीन कड झालं तर राहिलं काय चोवीस वजा नऊ अधिक पाच आता चोवीसमधून नऊ गेले राहिले किती पंधरा आणि पंधरा अधिक पाच किती तर वीस येतात म्हणजे आपला आन्सर काय येईल तर पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेला आहे तर याचे आन्सर काय येईल तर सॉल्व्ह केलं तर ते वीस येतं पर्याय क्रमांक दोन आपला आन्सर असेल पुढील प्रश्न सहा हजार चोवीस अधिक सात हजार पाचशे बारा अधिक नऊ तर आता इथे सहा बेरीज दिली आहे सात सहा किती तेरा हजार आणि पाचशे बारा चोवीस किती पाचशे छत्तीस म्हणजे तेरा हजार पाचशे छत्तीस अधिक हे नऊ किती झालं तेरा हजार पाचशे पंचेचाळीस झालं म्हणजे आपला आन्सर असेल सरळ इथे तोंडी आपण बेरीज करू शकतो तेरा हजार पाचशे पंचेचाळीस पुढील प्रश्न सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाईन देणारे देशातील पहिले राज्य कोणते तर कोणते हे देशातील पहिले राज्य तर आपले महाराष्ट्राचं आहे जे की सेवा हमी देणारे ऑनलाईन सेवा देणारे हे देशातील पहिले राज्य आहे सेवा हमी कायद्यातील पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त चौदा एप्रिल दोन हजार पंधरा ते चौदा एप्रिल दोन हजार सोळा हे वर्ष महाराष्ट्र शासनातर्फे कोणते वर्ष म्हणून साजरे केले होते तर कोणतं वर्ष म्हणून ते साजरे केले होते तर ते समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे केले होतं दोन हजार चौ पंधरा ते सोळा हे वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंच्याण्णव्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त पुढील प्रश्न हरवलेल्या मुलांसाठी महाराष्ट्र पोलिसांतर्फे कोणती मोहीम राबवली जाते तर कोणती हा प्रश्न आपण अगोदरच्या देखील परीक्षांमध्ये पाहिलेला आहे तर कोणती मोहीम होती ते तर ऑपरेशन मुस्कान म्हणतो लहान मुलांच्या म्हणजे महा हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान पुढील प्रश्न नुकतेच संसदेने बाल गुन्हेगाराचे वय बाल न्याय विधेयकनुसार किती इतके केले आहे तर किती केले आहे बाल गुन्हेगाराचं वय तर ते सोळा वर्ष इतके केलेले आहे सध्याला पुढील प्रश्न महाराष्ट्र शासनातर्फे वाचन संस्कृती वाढवण्यासाठी नुकतीच एक योजना सुरू करण्यात आली तर तिचे नाव काय आहे तर त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न आहे तर वाचन संस्कृती वाढवण्यासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे तर गाव तेथे पुस्तक ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा होता आपल्या आजच्या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न तर मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये कोणते जर शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तसेच तुम्हाला जर याची पिढी हवे हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही जॉईन करून तिथे तुम्हाला याची पिढी मिळून जाईल तसेच तुमचे तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले हे यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी आहे ते सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून काय होईल आम्ही जेव्हा व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हाला मला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पोलीस